घर पहाव बांधून आणि लग्न पहाव करून असं म्हणतात. लग्नात होणारा अनाठाई खर्च हा सगळ्यांच्याच चिंतेचा विषय. यावर आदिवासी समाज बांधवांनी नामी उपाय शोधलाय. सामूहिक विवाहाचा आपली अनोखी संस्कृती जपत असे सामूहिक विवाह सोहळे गोंदियाच्या अतिदुर्गम भागातही पार पडतायत. वधू वराला कडेवर उचलून घेतलंय. वधू आणि वरांवर अक्षतांचा मारा आणि मोठ्या संख्येनं जमलेली वराडी मंडळी. ही दृश्य आहेत गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील. या ठिकाणी केवळ एक जोडप्याचा नाही तर तब्बल 16 जोडप्यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. महागाईच्या युगात लग्नाचा खर्च प्रत्येकाला झेपवत नाही, मात्र अशा परिस्थितीतही दुर्गम भागात राहणारा आदिवासी बांधव आपली परंपरा आणि संस्कृती जपतोय. त्यामुळेच गेल्या 13 वर्षांपासून आदिवासी ध्रुव गोंड समाज या ठिकाणी आदर्श सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करतंय. आजवर या उपक्रमातून तब्बल 400 जोडपी रेशीम गाठीत अडकली आहेत. हमारा सामाजिक नियम दस्तूर बोली भाषा करके पोशाक के बाद मोर पर्रा करसा मूड़ा धुकनी ये सारी चीज़ों के माध्यम से जो दुर्गम समाज है यह इसी प्रकार से हमारे संस्कृति को बचाने के लिए हमने ये इस प्रकार से हमारे पूर्वजों ने ये शादी किया था. सुरुवातीच्या काळात आदिवासी समाजात बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, मात्र सामूहिक विवाह सोहळ्यामुळे अशा अनिष्ट परंपरांना आळा बसलाय. शिवाय या सामूहिक विवाह सोहळ्यातून लग्नावर होणाऱ्या खर्चातही बचत होते. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.